उत्तर महाराष्ट्राचे हेविनेट नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या घोटी इगतपुरी या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो आणखीनच मजबूत करण्यासाठी आपणही हातभार लावू असा विश्वास माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, केरूदादा खेतेले, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाणे, पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे आदी पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी त्यांच्यासमोर जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे ह्या देखील उपस्थित होत्या. या प्रसंगी तुकाराम वरघडे, नाशिक सहकारी साखर कारखाना माजी संचालक रतन जाधव, महेश शिरोळे, प्रशांत कडू, जगन कदम, किरण मुसळे, नारायण वळकंदे, वसीम सय्यद, पोपटराव भागडे, वसंत भोसले, हरीश चव्हाण, नामदेव भोसले, काशीनाथ कोरडे, सुरेश कोकणे आदी उपस्थित होते. काल खडसे साहेब हे अत्यंत सिनियर नेते आहेत. गेली अनेक वर्ष ज्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं जे काही प्रश्न आहेत ते प्रभावीपणे त्यांनी विधानसभेत मांडले. अत्यंत कर्तृत्ववान आणि पक्ष संघटनेमध्ये मोलाचं योगदान असलेला हा नेता जेव्हा भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला आणि संपवण्याचा प्रयत्न केला, अशाही परिस्थितीमध्ये खडसे साहेबांनी जो काल निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करण्याचा निर्णय घेतला त्याचं माझ्यासह इगतपुरी तालुक्याच्या आमच्या सर्व सहकारी मित्रांनी मनापासून स्वागत केलेलं आहे. आज ते या ठिकाणी जात असताना आम्हाला सर्वांना निश्चितपणे चांगली प्रेरणा मिळेल. समाजातल्या सर्व भागातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याची, सर्वांची प्रश्न सोडवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी निश्चित कामाला येणार आहे. त्यामुळे पक्ष भविष्यकाळामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यकाळामध्ये अत्यंत मजबूत आणि ताकदवान झाल्याशिवाय राहणार नाही याची माझ्या मनामध्ये एकदम निश्चित खात्री आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे माजी मंत्री, भारतीय जनता विरोधी पक्ष नेते आणि वेगवेगळ्या स्तरावर जिल्हाभर आणि राज्यभर काम करत असलेला एक चांगला मोठा नेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिशा देण्यासाठी, आणखी दिशा देण्यासाठी निश्चितपणे आम्हाला लाभदायी ठरणार आहे. आज माजी मंत्री खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमचे शिंदरचे आमदार कोकाटे साहेब, तसे आमचे इगतपूर तालुक्यातले सगळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाने त्यांचं आज या इगतपूर तालुक्यामध्ये स्वागत केलं. खडसे साहेबांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये बळकटी येणार आहे अशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. खडसे साहेबांनी जो प्रवेश केलेला आहे, आज आम्ही इगतपुरी व सिन्नर सर्वांनी त्यांच्या आज इथे स्वागत केलेलं आहे. नक्कीच खडसे साहेबांमुळे राष्ट्रवादीला ह्या भागामध्ये चांगली ताकद मिळेल आणि त्याची पूर्णपणे ताकद आम्हाला फायदेशीर राहील, त्याच्याबद्दल खडसे साहेबांचं आम्ही सर्वांच्या वतीने स्वागत केलेलं आहे. शरद पवारांसाठी आमची जी ताकद वाढलेली आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, खडसे साहेबांचं अतिशय चांगलं कामकाज ह्या उत्तर महाराष्ट्रात राहील. धुळे, जळगाव, नाशिक ह्या भागामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली अजून भाजपाची काही मंडळी काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये येणार आहे, त्याच्याबद्दल त्यांचं परत एकदा स्वागत. सतीश पुरोहित, न्यूज इंडिया 27, इगतपुरी.